मी सपना पुणेकर, आम्ही डान्सर आहे. आम्ही किन्नर लोक पुणेवरनं आलेलो आहे. या शहर तेलगाव मध्ये आम्हाला लई आनंद वाटायला लागलाय. दरवर्षी असंच आई जगदंबाच्या कृपेने दरवर्षी आपण हा जत्रा दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण अजून आणखी पुढं असंच वाढत जाऊ दे. आणि लोक जनजगते लोक इथे येऊ दे आणि भरभरीत जत्रा होते. म्हणून मी आई जगदंबाला प्रार्थना करते सगळं सोलापूर शहर आणि सगळं तेलगाव शहर आणि दोंडगाव सगळे लोक सुखी संपत्तीने राहू दे आई जगदंबाला. मी हेच प्रार्थना करते. नमस्ते. मी सोलापुरातून आले तेलगावला जत्रासाठी. या आबा पुजेरेत आदित्य खंदारे. मी मोहम्मद शेखचा चेला. माझे नायक पुण्याचे. मी तर खास जत्रासाठी आले. दरवर्षी ही वर्षानुवर्ष घडत आलेली जत्रा आहे. हे आम्हाला चुकवता येत नाही. आमच्या वाडवल्लापासून, आमच्या आजपंजापासून, आमच्या दादागुरुपासून ही जत्रा आम्ही करत आलेलो आहे. इथं आम्हाला दरवर्षी येऊन उद्याच्याला आम्हाला बांगडी फोडावी लागते. जत्रा पार पडून आमचं मानपान पुजारी देते त्यांना. आम्हाला आम्ही घेऊन आमच्या घरी जातो. इथं सगळी जण झुकती आराधी सगळी येतात. सगळ्यांचं आमचं एकमेकाचं भेट होतं. भेट झालं की आम्ही उद्याच्याला बांगडी वाढवून आम्ही आमच्या घरी जातो. धन्यवाद. नमस्ते. मेरा नाम है रुबीना शेख. मैं पुणे से आई हूँ और मैं दानगाँव ये तेलगाँव के अंदर प्रोग्राम रखे हैं सब लोग मिलके. तो माता जगदम्बा के कृपा से हम सब लोग बहुत यहाँ पे आनंद से जी रहे हैं और चल रहे हैं. और हम सब लोग को यहाँ पे डांस पे बुलाया है और कार्यक्रम बहुत अच्छे से कर रहे हैं. इसीलिए हमको बहुत यहाँ पे आनंद हो रहा है. और साथ भी कितने किन्नर समाज के लोग हैं और ज्योति समाज के लोग हैं. सब लोग यहाँ पर आकर सब कितना इसका है इसका लाभ उठाए और सब लोग यहाँ पे आके यात्रा का निमंत्रण कर लें. और क्योंकि हम यहाँ पे जो कर रहे हैं सब कार्यक्रम इसको माता रानी और जगदम्बा से अच्छा पूरा करके ऐसे ही हम लास्ट तक ऐसे ही यात्रा हम करते रहे. नमस्ते. मी दयानंद लक्ष्मण पाटील, तेलगाव शेना तालुका उत्तर सोलापूर इथून बोलतोय. दरवर्षीप्रमाणे सालावतप्रमाणे यंदाही आमच्या यल्लमादेवीची यात्रा 8 जानेवारी रोजी महानैवेद्य त्याचा कार्यक्रम होणार आहे. आणि नंतर 9 जानेवारीला तिचा जा कार्यक्रम झाल्यानंतर यात्रा संपन्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी प्रशासनानं किंवा आमचे ग्रामपंचायत तेलगाव असेल किंवा पंच कमिटी असेल त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे. तसंच पोलीस प्रशासनानं देखील आम्हाला परवानगी देऊन त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तरी त्या पोलीस प्रशासनाने मी आभार मानतो आणि सर्व देवी भक्तांना व गावकऱ्यांना विनंती करतो गोडी गुलाबीने आनंदात यात्रा पार पाडावी. 2 दिवस यात्रेचे एवढे व्यवस्थित जावे. येण्या जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था केलेली आहे. काही देवी भक्त इथं राहायला आले त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे पंच कमिटीमार्फत. आठ तारखेला सकाळी 6 वाजता अभिषेक केला जाईल देवीचा. त्यानंतर विजापूरून फुल आणलेले असतात. ती फुल आणून देवीला अर्पण करतात. 1 ते 3 ह्या वेळेमध्ये महानैवेद्य व देवी गावातून पालखीची मिरवणूक असते. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 ते 9 वाजता गावात सबीन असतो. उद्या सकाळी नंतर सबीन 6 ते 9 सबीन असेल आणि 12 ते 1 या दरम्यान किचाचा कार्यक्रम होऊन जातो. यांगताही सकाळी किच म्हणल्यानंतर होम झाल्यानंतर होणार आहे उत्साहात. बाकी कुठले कार्यक्रम म्हणजे देवीच्या स्वरूपात म्हणजे देवीला अनुसरूनच कार्यक्रम पार पडले जाते सगळे. नैवेद्याचा कार्यक्रम आज 8 तारखेला सकाळी 12 ते 1 दरम्यापासून ते 3 वाजोस्तोवर कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते गंध लिंब वगैरे रसाचा कार्यक्रम असतं. त्या विधीमध्येच पार पडला जातं.